नमस्कार सूरसंगम लातूर या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील जे राजकारण चालू आहे त्याच्यावर थोडंसं बोलणार आहे कारण महाराष्ट्रातील राजकारण जे आहे एवढ्या खालच्या पातळीपर्यंत गेले मित्रांनो तुम्हाला सांगतो की काय सांगावं एका पक्षात राहून एका पक्षात राहून तुमच्या जीवनाचं करिअर तुम्ही तिथं घडवलं ज्या मातोश्रीवर तुम्हाला सगळं काय मिळालं हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रशाही राहून तुम्ही आमदार खासदार मंत्री झालात आणि त्या पक्षातून त्यांना तुम्ही दगा देऊन त्यांच्यासोबत तुम्ही बंड बंडखोरी करून जर बाहेर येतात आणि माझाच पक्ष आहे म्हणून तुम्ही जर सांगत असाल तर बाकीच्या जनतेचं जाऊ द्या पण त्या ठाकरे परिवारावर काय गुजरत असेल कारण ज्या परिवारनं तुम्हाला सगळं काय दिलं राजकारणात चढ उतार होत असतात पण असलं राजकारण आपण पाहिलं नाही कारण बघत आहेत आज मला सांगा एक जनतेला प्रश्न असा पडला आहे की शिवसेना कुणाची नेमकं शिवसेना कुणाची हा प्रश्न जनतेला पडलेला आहे कारण सगळ्या पूर्ण भारत देशात शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची प्रमुख उद्धवजी साहेबांची ही ओळख निर्माण झालेली आहे जे बाळासाहेब ठाकरे यांनी जी त्यांच्या पक्षाचं एक वटव वरक्ष लावलेलं ला आहे एवढं मोठं झालेलं आहे की ती बस सांगू शकत नाही आणि त्या पक्षातले जे एकदम जवळचे ज्यांनी संपूर्ण त्यांचा पक्षाचा विश्वास ठेवलेला ते जर माणसं त्यांना जर धोके देत असेल तर ही विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो कारण त्यांना काय कमी होतं मुख्यमंत्री व्हायचं होतं का सांगायचं होते मिटिंग बसवायची साहेबासोबत बोलायचं की मला मुख्यमंत्री व्हायचे साहेबांनी केले असते था। कारण ठाकरे परिवार आत्तापर्यंत राजकारणात फक्त पक्षप्रमुख म्हणूनच राहिलेले आहेत मंत्रिपदावर कोण राहिलेलं नाही पण योगायोग दोन अडीच वर्ष कोणा उद्धवजी साहेबांना मुख्यम में, मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांना अतिशय असं सुंदर काम केलं पण एक राजकारणावर विषय बोलत असलं तर एकामागे एक एकामागे एका एक पाठोमागं जायचं कारण काय त्यांचं कारण काय कारण केंद्र सरकारचा पाठिंबा आणि त्या पाठिंब्यामुळं एक माणसाला धरून बाकीच्याला तू घेऊन ये मी त्यांचं काय ते बघतो सगळ्याला आम्हीच दाखवून हे राजकारण हे एक दिवसाचं राजकारण नाही की कमीत कमी वरी सहा महिन्याचा यांचा प्लॅन करून हा राजकारण घडलेला आहे आमचं म्हणणं एवढंच माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही एका पक्षाचे दोन तुकडे करण्यापेक्षा एकाच पक्षाला मजबूत करा मजबूत करा एवढं मजबूत करा की आपण पू संपूर्ण महाराष्ट्रात त्या पक्षाची सत्ता आणू शकल जर असं जर फुटू फुटू चाललं तर तुम्ही त्या पक्ष सगळ्यांना धोके दिल्यासारखं जाईल कारण ज्या टायमाला आपण इलेक्शन लढवतो त्या टायमाला मतदारसंघात जनतेसमोर जातो त्या टायमाला तुम्ही तुम्हाला तुम्ही कोण आहात ही जास्त बघत नाही जनता तुम्ही कोण आहात कोण उमेदवार उमेदवार आहे ती बघत नाही जास्त त्याचं पक्ष आणि चिन्ह यावर जनता जास्त बघते कारण आतापर्यंत ज्या निवडणुका जी आहेत ती पक्षावर कारण पक्षाच्या त्याच्या त्याच्यासाठी तर झळते माणसं पक्षाचं तिकीट मिळणं जरुरी असते आणि त्या पक्षावर माणूस निवडून येत असतो त्या पक्षाच्या टिकटावर येत असतो आणि त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येत असतो मग त्या ज्या टायमाला निवडणूक लागली त्या टायमाला तुम्हाला शिवसेना धनुष्य बाण या टिकटावर तुम्ही निवडून आलात निवडून आलात आणि आता दोन अडीच वर्षासाठी फक्त पण विचार करा कारण भाजपमध्ये संख्याबळ जास्त आहे आणि जर तुम्हाला जे मंत्रीपद शिवसेनेमध्ये होतं ते जर भाजपमध्ये तुम्हाला नाही जर मिळालं तर किती अवघड आहे ते अवघड होऊनसुद्धा जर तुम्हाला पुन्हा नंतर निवडणूक लढवायची तर कुण्या पक्षातून लढविणार शिंदेसाहेबाच्या का भाजपच्या का शिवसेनेच्या म्हणजे मूळ शिवसेना पण सगळेच बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे मेन मेन प्रमुख ज्यांनी वटवृक्ष लावला ते बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरुंजीव उद्धवसाहेब मग त्यांनी म्हणतात की मा माझ्या बापात म्हणजे आता सांगायचं बोललं तर आपलं त्यांच्या बापाची शिवसेना समजायचं असं त्यांनी त्यांच्या बापाची शिवसेना पण त्यांनी शिवसेनेला एवढं मोठं केलं एवढं मोठं केलं की आज सगळा शिवसेनेक हा बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागं उद्धवसाहेबांच्या ठाकरेंच्या पाठीमागं असताना सुद्धा आणि तुम्ही बी बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवसाहेबांच्या ठाकरेंच्या पाठीमागेच होतो पण तुम्ही का कशा बदल दिलात कशाबद्दल दिलात काय तर तुम्हाला आम्हीच दाखवलं का काय केंद्र सरकारनं तुम्हाला काय आम्हीच दाखवून तुम्ही फोडाफोडीचं राजकारण केलं काय कशाबद्दल केलं हे अजून जनतेला कळलेलं नाही कारण जनता ही जनता ही आता विचारत पडली की कशाबद्दल माहीत आहे का तुम्हाला की आता मतदान कुणाला करायचं ही माझी शिवसेना आहे मी बी बाळासाहेब ठाकरेच्या विचारावर चालणार आहोत तुम्ही बी विचारावर चालणार पण आता ह्याचा मार्ग कसा काढायचा मार्ग कसा निघल हे जनताला विचार पडलेला आहे कारण जनता आता दोन्ही शिवसेनेक जर रस्त्यावर उतरले कारण शिवसेनेक म्हणल्यावर हा एकच पक्षाचा शिवसेनेक शोभून दिसतोय दोन पक्षाचे शिवसेनेक कसे शोभून दिसणार आहेत मला सांगा एक शिंदेसाहेबाची शिवसेना एक बाळासाहेब साहेबांची टिक शिवसेना शिंदेसाहेब म्हणतात की मी बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसेना कार्यकर्ता होतो त्यांच्या आशीर्वादानेच मी आज ह्या मुख्यमंत्रीपदावर आहे आणि बाळासाहेब असा आशीर्वाद का शिंदेसाहेबांनाच होता का साहेबांना नव्हता का सगळ्या शिवसेनेला कट्टर शिवसैनिक जे आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता म्हणून तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे आमदार व खासदार निवडून आलेले होते जर असं फुटापुटीचं जर राजकारण तुम्हाला करायचं होतं तर ज्या टायमाला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांची युती झाली तेव्हाच सांगायचं की आम्ही बाजूला होणारा तुम्हाला जर त्यांच्यासोबत युती करायची आहे तर आम्ही बाजूला होणारा असं सांगायचं होतो ना तुम्ही अचानक दगाबाजी केल्यामुळं आज जनतेच्या मनामध्ये मना मना संभ्रम निर्माण झाला आहे आज आदित्य ठाकरेकने जी तळमळणं सांगतात की एवढं सांगतात की आम्हाला त्यांनी बोलून करायचं होतं ही सत्य कंडिशन आहे एखादी जर आपल्याला मंत्रिमंडळामध्ये म्हणा कशामध्ये जर काय फेरबदल करायचा असलं तर आपण मिटिंग घेतो का एकमेकाशी चर्चा करतो तसं चर्चा करायची होती असं उद्धव साहेबांचं व आदित्यसाहेबांचं यांचं म्हणणं होतं पण तसं न करता तुम्ही डायरेक्ट गुवाहाटी आओ चलो या लवकर असे फोन करू करू बोलला पण आज सध्या अशी निर् कंडिशन निर्माण झाली आहे की जिल्हा अध्यक्ष सुधार फोडण्याची आहे जिल्हा अध्यक्ष शाखा प्रमुख यांच्यापर्यंत संपर्क वाढला पण मित्रांनो एक सांगतो जे कट्टर शिवसेनेक आणि ज्यांना शिवसेनेमध्ये जायचे आहेत आज साहेबाकडे तुम्ही जरूर जावा कारण तुम्ही ते मंत्री झाल्याशिवाय खासदार झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज जी पोकळी निर्माण झालेली आहे शिवसेनामध्ये म्हणजे उद्धवसाहेबांच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जी पोखळी निर्माण झाली तुम्ही भरून काढा कारण तिथं आज कार्यकर्त्याची जरूरत आहे आणि तुम्ही जर कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता असाल आणि निष्ठेने जर काम केलं तर तुम्ही उद्या खासदार आमदार झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज जर निकाल कोर्टाचा लागला उद्धव साहेबाच्या जर बाजूने जर कोर्टाचा निकाल लागला तर यांना एवढं ह्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो ही मला सत्य कंडिशन मला मला दिसू लागलं आहे कारण ह्यांना तर पक्षात सामील व्हावं हो लागल भाजपमध्ये व्हावं हो तर तिथं अनेक आमदार खासदार बडे ते मोठा पक्ष आहे कारण तुमची काय तर तिथं जाळ शिजणार आहे तुम्हाला तेव्हा कळणार की माझी चूक एवढी मोठी झाली की उगच गेलो त्या पक्षामध्ये तुम्हाला आमदार खासदार तुम्ही कार्यकर्त्याच्यासुद्धा सुद्धा एकच राहणार न एवढी माझी विनंती आहे तुम्हाला सांगायचं एवढं तात्परते आहे माझं कारण काय नाही तुमचा ज्या आपण छत्रछायाखाली आपण आपली ओळख निर्माण केलो ज्या मातोश्रींना आपल्याला नाही जनतेमध्ये मान सन्मान मिळाला त्यांना दगा देऊ नका आपण आज मग सगळेच सांगतात की मला एक विचार पडला आहे तुम्ही पक्ष तर सोडला आणि तुम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत असं असं बोलतो तुम्ही तर बोलता बोलण्याचा आता संबंधच राहिला नाही तुमचा कारण इकडून बोलता की आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसेनेक आहात तिकडून उद्धवसाहेबांचे कार्यकर्ते आम्ही शिवसेनेक का। आहोत अरे मग तुम्ही एकाचेच होतो तर तुम्ही बाजूला का झालो फक्त एवढंच तुमचं कारण दिसलं आलं की मला की जी ठाकरेजी घराणीशाही तुम्हाला बाजूला करून तुम्ही स्वतः प्रमुख आहे का तुम्हाला स्वतः पक्षप्रमुख व्हायच्या आहे का असं जर काय असेल तर तुम्ही जनतेसमोर मांडा ना माझं एवढं म्हणणं आहे हा तसं त्याच्याला एक दनुष्यबाणावरच इलेक्शन करावं पक्षावर एक इलेक्शन करावं पक्ष आणि दोनुष्यबाण ह्याच्यावर जनतेसमोर एक इलेक्शनच करावं चालू मतदान चा। एक शिंदेसाहेबाचं आणि ह्याचं ज्याला जास्त मतदान पडेल त्याचं धनुष्यबाण आणि त्याची शिवसेना ही जन त्याला पडते बघा तुम्हाला खरं कर सांगतं कारण मा भांडण करण्यापेक्षा कसं आहे हे आता कोर्टात आहे जर कोर्टानं निकाल कुणाच्या गाव बाजूंना देणार एक असं मार्ग असं होईल की महाराष्ट्रामध्ये एक भांडणाचं प्रमाण वाढेल कार्यकर्त्याम कार्यकर्त्यामध्येच भांडण वाढेल आणि जे जे आमदार निवडून आलेले आहेत ती गेलेली आहेत त्यांना तर डोळ्यातून आवरणार आणि त्यांना कोणीच विचारणार नाही मला वाटते बरं का आता मी खरं सांगतो राजकारणाचं अरे आता एखादा आपण आप उदाहरण देतो तुम्हाला की आपण एखाद्या जर एखाद्यानं जर आपल्याला घडवलं त्या घडवलेल्या माणसाला आपण कधी विसरायचं नसते कारण त्याला घडवायला बी येते आणि बिघडवायला बी येते ही ध्यान ठेवा कधी बी त्यासाठी जे कट्टर माझे शिवसैनिक आहेत यांना माझी विनंती आहे तुम्ही बाळासाहेबाच्या विचारावर ठाम राहा उद्धवसाहेबाच्या उत्द, पाठीशी तुम्ही खंबीरपणे राहा धावपळ करू नका कुठे गेल तर पळसाला पानं तीनच राहतात ज्या पक्षात राहील तर तुमची इज्जत राहील इमेज वाढेल आणि लोकांसमोर तुमचं जे पथ आहे ते कायम राहील एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ एवढा तळमिळणं आहे की आज तुम्ही हा राजकारणाच्या घोळामध्ये जनतेला मारू नका आता कोर्टात आमल्यावर किती वेळ दिवस लागेल की काय निकाले की दिवसानदिवस वाढतं आहे फक्त तुमची तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमचे मुख्यमंत्री असल्यामुळं तुम्हाला त्या ह्या कुटाण्यामुळं तुम्हाला जर महाराष्ट्रात फिरता येत नसेल तर फिरायचा प्रयत्न करा माननीय शिंदेसाहेबांना माझी विनंती आहे की तुमच्या राजकीय घडामोडीवर कमी लक्ष द्या जनतेकडे लक्ष जास्त द्या आमच्यासाठी आता सध्या तर तुम्हीच मुख्यमंत्री आहेत एवढीच माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र